विदर्भामध्ये सुद्धा अमरावती वाशिमसह अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. बंधाऱ्यातील पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी जोर धरते आहे. बघूयात विदर्भातल्या दुष्काळाचा हा रिपोर्ट. हंडाभर पाण्यासाठी सुरू असणारी ही वणवण, रखरखत्या उन्हामध्ये मैलोन मैल सुरू असणारी ही पायपीट, पाणी टंचाईची ही भीषण स्थिती आहे विदर्भातली. विदर्भामधल्या सर्व जिल्ह्यांना दुष्काळ आणि पाणी टंचाईनं वेढा घातलाय. आता ही दृश्य बघा. अमरावती जिल्ह्यामधल्या दर्यापूरच्या सामदा गावामध्ये टँकरवरती झालेली ही तुफान गर्दी. तब्बल 11 दिवसांनी टँकर आल्यामुळे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. दर्यापूर तालुक्यातल्या तब्बल 40 गावामधली ही परिस्थिती सारखीच आहे. ते पिण्यायोग्य पाणी आम्ही लोकांना देत आहो असा दावा त्यांचा, मी त्या दाव्याचं खंडन करतो. इथे शुद्ध पाणी त्यांना पिण्यायोग्य मिळत नाही आहे. अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी, जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत. परंतु 15 टँकर जे सांगितलेले आहे ते 15 टँकर नसून इथे फक्त 2 टँकरने पाणी पुरवठा केला जातो. दर्यापूर प्रमाणेच अमरावतीमधल्या मेळघाटाला सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. नदी नाले आटून गेले आहेत, विहिरीमध्ये थेंबही नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मेळघाटामध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतोय. मात्र 10 ते 15 दिवसांनी टँकर येत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते. आम्हाला जास्तीत जास्त पाणी का कंडिशन बहुत ही खराब आहे. पाणी पिणे का पाणी आणि स्वच्छता पाणी नाही मिळत आहे. पिणे के लिए पाणी, वापरणे के लिए पाणी नाही मिळत आहे. मैं पेट से हूँ इसलिए दूर से पानी लाना पड़ता है और पानी नहीं मिलने पे अकेला इंसान को परेशान होता है. और ये टंकर में टंकर कभी जब ही आता कि नहीं तो उसमें बहुत लोगों भीड़ हो जाता तो अपन को पानी भी नहीं मिलता. हमको पानी पीने का भी नहीं मिलता ना कुछ ना. आप लोग को वापरने का पानी, जैसा पानी हम पीता, वो कलेक्टर आए दिन मान बताने के लिए अपना पानी भर दिया और अभी वैसे ही तमाशा है, पानी हमको मिलता ही नहीं. जी परिस्थिती अमरावती जिल्ह्यामधली तीच वाशिम मध्ये. आधीच पाणी टंचाई, त्यात आठवड्याच्या आड होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे वाशिमचे नागरिक त्रस्त झालेत. त्यामुळेच वाशिमच्या बाबुळ गावामधल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हंडा मोर्चा काढला आणि प्रशासनाचा निषेध केलाय. वाशिम जिल्ह्यामधल्या पाणी टंचाईवरती उपाय म्हणून पैनगंगा नदीवरील रिठद, जुमडा, कोकळगाव, उकळीपेण या ठिकाणच्या बॅरेज मधून शेतीसाठी पाण्याचा उपसा बंद करून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी जोर धरती आहे. तर वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक विहिरी देखील प्रशासनाने अधिग्रहित करायला सुरुवात केली आहे. पाणी टंचाईबाबत जिल्हा परिषद अमरावतीकडनं सध्या पाणी टंचाईचा जो विषय आहे यामध्ये सध्या 10 गावात पाणी टंचाईची समस्या आहे. त्यामध्ये 13 टँकर सध्या सुरू आहे आणि प्रामुख्याने त्यात चिखलदऱ्याची 9 गावे आहेत आणि चांदूर रेल्वेमधली 1 गाव आहे. आणि त्यानंतर यामध्ये जवळपास 65 गावांमध्ये बोरवेल अधिग्रहण करण्यात आलेले आहे आणि 49 गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून जिल्ह्याच्या पाणी टंचाईची समस्या निवारणाकरता जिल्हा परिषद अमरावती कार्यक्रम राबवलेला आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाई यामुळे विदर्भामधली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनती आहे. त्यातच मान्सून 7 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवरती दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सक्रिय होईल. म्हणजेच विदर्भात मान्सून दाखल व्हायला अजून किमान महिना बाकी आहे. त्यामुळे अजून महिनाभर विदर्भवासियांना दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. राज्यात दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा सोसत असताना
राजकीय नेते मात्र प्रचारामध्ये व्यस्त होते. मात्र आता 20 मे रोजी महाराष्ट्रामधलं शेवटच्या टप्प्यामधलं मतदान पार पडत आहे, त्यामुळे 20 मे नंतर तरी मायबाप सरकार आणि लोकप्रतिनिधी दुष्काळ आणि पाणी टंचाईमध्ये होरपळणाऱ्या जनतेकडे लक्ष देतील इतकीच माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.